प्रयास हो। आता एक धक्कादायक बातमी अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटच्या आदिवासी भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना गावी सोडण्यासाठी 17 सीटर वाहनात 57 विद्यार्थी ढोरांच्या प्रमाणे कोंबल्याचं उघड झालंय। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर येताच एकच संताप व्यक्त केला जातोय। चांदूर बाजार तालुक्यातल्या बोराळा इथे आश्रमशाळेतले हे विद्यार्थी आहेत। दिवाळीच्या निमित्तानं हे सगळे विद्यार्थी आपापल्या गावी परतत होते। हे सगळे विद्यार्थी मेळघाटच्या दुर्गम आणि अतिदुर्गम आदिवासी पाड्यातले आहेत। एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला। या विद्यार्थ्यांना तात्काळ दुसऱ्या वाहनानं आपापल्या गावी पाठवण्यात आलं। मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या वाहन चालकावर केवळ दंड आकारून त्याला सोडून दिल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त होते। हे जे सर्व विद्यार्थी आहे हे मेळघाटातील चिखलदरा धारणी तालुक्यातील होते। त्यांना शिक्षणासाठी आश्रमशाळा बोराळा तालुका चांदूर बाजार इथे नेण्यात आले होते आणि त्यांना आणताना एकदम गुरढोराप्रमाणे आणण्यात आलं होतं। ते अत्यंत वाईट अवस्था होती। वळूयात पुढच्या बातमीकडे। रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी आज नाथद्वार इथे श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या भागात 5G सेवा सुरू केली। देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स जिओ श्रीनाथजी मंदिर अर्थात नाथद्वार इथे 5G नेटवर्क लॉन्च करण्यात आलं आहे। श्रीनाथजी मंदिरातील राजभोग झंझटीला भेट दिल्यानंतर टिळकायत यांचे पुत्र विशाल बाबा यांचे आशीर्वाद घेऊन नाथद्वार शहरासाठी 5G लॉन्च करण्यात आलं। भगवान श्रीनाथ जी की कृपा से आज नाथद्वारा में जियो ट्रू 5G की सर्विस के साथ 5G पावर्ड वाईफाई सेवा का शुभ आरंभ हो रहा है। मैं ये मानता हूं कि 5G सबके लिए है, इसलिए हमारी कोशिश है कि दिल्ली मुंबई कोलकाता और वाराणसी की तरह देश के कोने कोने तक 5G चालू हो और जियो की ट्रू 5G सर्विस जल्दी चालू हो। श्रीनाथ जी के आशीर्वाद से नाथद्वारा और चेन्नई में भी आज से जियो ट्रू 5G सिटी बन गए हैं। मेरे और मेरे पूरे परिवार से आप सबको बहुत हार्दिक दीपावली की शुभकामनाएं। यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।